बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरल, त्याला माझ्या हातानं पाणी प्यायचं होतं आणि त्याला बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक्त्याला आणखीन त्याचं डोंगून देतो ह्यो आणि ह्यो झाला बाबा हे खाजीतून खातोय. याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका, याला जितके मीडियावर बसवायचे तितकं मला एवढंच कळलं फक्त. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही लय चतुर लोक आहेत, तुम्हाला एवढं सांगतो ज्याला फेसबुक विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कस का? याचा अर्थ याच्या पाठीमागे सरकारचं एक मोठा ट्रॅप उभा आहे. एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं. पण मराठा संपवायला निघू नको, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको. तुला सुद्धा लेकर लक्षात ठेव, मराठ्यांना सरळ सांगतो. यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही. मराठ्यांचं वाटलं 10% करायचं आहे यांना, म्हणून हे ट्रॅप काढले. सगळीकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमात सांगतो, मला बाजूला काढायसाठी, कारण यांना इमानदार आंदोलक नकोय. पैसे फिसे पद घेऊन फुटणारा पाहिजे. मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचे असे हे सगळीकून सगळे भिडविणार आहेत ते. आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना 10% मराठ्याला गुंतवायचं आहे. एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण, मराठ्यांचं पुन्हा वाटलं. कारण ह्यो विषय आता तर कायमचा संपवायला लागलो मी सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातून. आणि ह्यो संपू द्यायचा नाही, आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक असं म्हणणं आहे त्यांचं. आमचं ऐक आम्हाला घेऊन चल, आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर, आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचं ऐक असा ट्रॅप येऊ. आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत, मला मय व्याख्या पाहिजे सगळ्या स्वाऱ्यांची. या परिस्थितीत त्यांना यात यश मिळेल का ते मराठी ठरविणार.